नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निष्ठा ट्रेनिंगचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि ही ट्रेनिंग कशाप्रकारे होणार सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शूट आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील. तर बघा, काय महत्त्वाचं परिपत्रक हे 5/11/2020 आलेलं निष्ठा प्रशिक्षणाविषयी. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व. विषय राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इंग्रजी व हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8 अध्यापन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत. उपरोक्त संदर्भी विषयांमुळे मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली व राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत देशातील सर्व राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1 ते 8 शिकवणारे शिक्षक व अशा शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विशेष साधन व्यक्ती, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी यांच्यासाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम 2019-20 एकूण 239,677 प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षित करण्यात आले होते. सद्यस्थितीमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करणे शक्य नसल्याने राज्यातील सन 2019 निष्ठा प्रशिक्षण पूर्ण केलेले सर्व शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच निष्ठा प्रशिक्षण पूर्ण न केलेले शासकीय, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी निष्ठा या प्रशिक्षणाच्या ऑनलाईन स्वरूपाचे आयोजन करण्यात येत असून याकरिता दीक्षा या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 8 अध्यापन करणारे शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी सदर प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 18 मॉडेलचा समावेश असणार आहे. त्यामध्ये 18 मॉडेलचा समावेश होणार आहे. आपल्याला निश्चितच समजलं असेल आता हे निष्ठा प्रशिक्षण आहे, हे आता दीक्षा ॲपवर होणार आहे. प्रशिक्षण कशाप्रकारे सहभाग घ्यायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्याचं लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.